आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. चला मुलांनो, आज आपण पाहूया येता दहावी इतिहास, त्यातील पाचवं प्रकरण प्रसार माध्यमे आणि इतिहास. यातील आपण पहिला भाग बघितलेला आहे. प्रसार माध्यमे जी आहेत, पूर्वीची प्रसार माध्यमे कोणती, तर राजेशाहीच्या काळात काय केला जायचा, खलिता पाठवला जायचा, त्यानंतर लेख लिहून सार्वजनिक ठिकाणी ठेवले जायचे, आदेश वाटले जायचे, माहितीपत्रकं वाटली जायची. आता सामान्य जनता काय करायची, पत्र असेल, आंतरदेशी असेल, याच्याद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवली जायची. त्यानंतर काय झालं, इंग्रज आले आणि इंग्रज आल्यानंतर काय झालं, छपाई सुरू झाली आणि वृत्तपत्रे सुरू झाली. आता आज आपण वृत्तपत्रे बघणार आहोत. लंडन गॅजेट हे जगातील पहिले वृत्तपत्र 1667 साली सुरू झाले. बघा, लंडन गॅजेट जे आहे हे जगातील पहिले वृत्तपत्र कधी सुरू झालं, 1667 साली सुरू झाले. त्याचप्रमाणे बेंगॉल गॅजेट जे आहे ते भारतातील पहिले वृत्तपत्र, इंग्रजी वृत्तपत्र आहे. बेंगॉल गॅजेट हे काय, भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र हे 29 जानेवारी 1780 साली सुरू झाले. आता कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅजेट या नावाने हे वृत्तपत्र ओळखलं जातं. जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीने काय केलेलं आहे, हे सुरू केलेलं आहे. बघा, जगातलं पहिलं वृत्तपत्र कुठलं, तर लंडन गॅजेट. त्याचप्रमाणे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कुठलं, तर बेंगॉल गॅजेट. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत दर्पण हे वृत्तपत्र. दर्पण हे वृत्तपत्र जे आहे ते 1835 साली मुंबईत सुरू झालेलं आहे. त्याप्रमाणे आता याचे दर्पणचे संपादक जे आहेत ते बाळशास्त्री जांभेकर आहेत. हे बाळशास्त्री जांभेकर हे आद्य प्रवर्तक म्हणून सुद्धा, आद्य संपादक म्हणून ओळखले जातात. आणि त्यांचा जन्मदिवस जो आहे तो 6 जानेवारी त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे तो पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो. दर्पण हे काय आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र. आता त्याचे आद्य प्रवर्तक कोण आहे, बाळशास्त्री जांभेकर. हे बाळशास्त्री जांभेकर जे आहे यांचा जन्मदिवस 6 जानेवारी आहे, म्हणून 6 जानेवारी हा दिवस काय म्हणून ओळखला जातो, पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो. आता या दर्पणमध्ये कशा कशाचा समावेश आहे, तर राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादींचा इतिहास वाचायला मिळतो. उदाहरणार्थ यामध्ये कंपनी सरकारचा जमा खर्चाची यादी. जमा खर्च म्हणजे काय, आर्थिक आलं. त्याचप्रमाणे देशावर रशियांचा हल्ला होण्याचे भय. सामाजिक आलं, शहर साफ करण्याची मंडळीची नेमणूक असेल. त्याचप्रमाणे हिंदू विद्वांचा पुनर्विवाह असेल. कोलकाता किल्ल्याची सुरुवात असेल. राजाराम मोहन रॉय यांनीची इंग्लंडमधील कामगिरी. आता राजाराम मोहन रॉय जे आहेत यांनी काय केलेलं आहे, विधवा पुनर्विवाह किंवा सतीबंदीचा कायदा बंद केलेला आहे. बंद करण्यासाठी काय केलेलं आहे, कामगिरी केलेलं आहे. आता सतीबंदी म्हणजे काय, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला की तिनं काय करायचं, नवऱ्याची जी चिता पेटवलेली असायची त्या चितेमध्ये उडी मारायची. आता हे करत असताना त्या स्त्रीचं सती जाण्याची इच्छा आहे काही नाही हे पाहिलं जायचं नाही, तर काय केलं जायचं, वाजत गाजत तिला तिथंपर्यंत नेलं जायचं. आणि त्याची जर ती उडी मारत असेल तर तिला त्यामध्ये उचलून टाकलं जात असेल. आता वाजत गाजत का, तर एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीची दया येऊ नये आणि दया होऊन ही यापासून परावृत्त होऊ नये म्हणून काय केलं जातं, वाजत गाजत तिथं नेलं जायचं. म्हणजे हा सतीबंदी कायदा जो होता तो एकदम काय होता, वाईट होता. ही प्रथा जी आहे ही बंद करण्याची कामगिरी राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाह, विधवा ज्या असायच्या, आता एखाद्या पुरुषाची स्त्री मिली की तिने सती जाय, स्त्री मिली तर त्यांना मात्र सती जायचं नाही, तर त्याच्या परत लग्न केलं तरी चालत असायचं. आता विधवा पुनर्विवाह म्हणजे काय,
पूर्वी असायचं जरट कुमार विवाह म्हणजे वयस्क नवरा असायचा आणि तरुण मुलगी ही असायची, त्यामुळं बऱ्याच वेळा नवरा मरायचा आणि त्यामुळं गेल्यानंतर काय व्हायचं की विधवा जी आहे त्या विधवाचं केस ओपन केलं जायचं, म्हणजे आपण म्हणतो भारतीय स्त्रीचं सौंदर्य कशात आहे केसात आहे, तर ते केस ओपन केलं जायचं म्हणजे मुंडन केलं जायचं। एवढंच नाही तर त्या स्त्रीनं काय करायचं नाही, चांगली कपडे परिधान करायचे नाहीत का, तर ती कुणाच्या नजरेत भरू नये, पांढरी वस्त्र तिनं परिधान करायची, गादीवर झोपायचं नाही, पायात चप्पल घालायचं नाही, चांगलं खाय प्यायचं नाही, अशी काही असायची विधवांना वागणूक दिली जायची। ही जी प्रथा जी आहे ही प्रथा मोडून काढण्याचं काम कुणी केलं आहे, कामगिरी राजाराम मोहन राय यांनी केलेलं आहे। परत एकदा बघा, भारत जगातील पहिले वृत्तपत्र कुठलं तर लंडन गॅजेट, भारतातील पहिले वृत्तपत्र इंग्रजी वृत्तपत्र कुठलं तर बेंगॉल गॅजेट, आणि आपलं मराठी वृत्तपत्र कुठलं तर दर्पण, कुणी लिहिलं बाळशास्त्री जांभेकर। तर त्यांचा जन्मदिवस 6 जानेवारी हा दिवस काय केला जातो, पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। आता त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रभाकर। आता प्रभाकर जे आहेत ते भाऊ महाजन यांनी काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे। आता लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हटलं जातं, लोकहितवादी, यांची शतपत्रे जी आहे ही शतपत्रे यामध्ये काय केलेली आहेत, प्रसिद्ध केलेली आहेत। त्यानंतर आहे ज्ञानोदय, ज्ञानोदय जे आहे ते 1842 साली काय झाले, आशिया खंडाचा आणि 1851 साली युरोप खंडाचा नकाशा जे आहे हा नकाशा छापण्याचं किंवा पहिले चित्र जे आहे ते छापण्याचा मान या ज्ञानोदयला जातो। त्याचप्रमाणे 1852 दे टेलिग्रामची सुरुवात झाली। टेलिग्राम म्हणजे काय तर संदेश पोहोचवणे, हा टेलिग्रामची जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आता जसं मोबाईल वगैरे आहे तसं पूर्वी टेलिग्राम असायचं, म्हणजे विजेच्या साह्यानं संदेश पोहोचवला जायचा। त्याचप्रमाणे प्रथम रेल्वे सुरू झाली ही जी बातमी जी आहे ती चाट्या महोबा या नावानं ज्ञानोदयमध्ये काय आहे, प्रसिद्ध झालेली आहे। तर प्रसार माध्यमे आणि इतिहासमध्ये आपण पूर्वीची साधने बघितले, आत्ताची साधने पाहतो आहोत। आत्ताच्या साधनामध्ये म्हणजे जी वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये लंडन गॅजेट, बेंगॉल गॅजेट, त्याचप्रमाणे दर्पण, ज्ञानोदय ही काय वृत्त, प्रभाकर ही वृत्तपत्रे आहेत। आणि यामधनं काय केलेलं आहे, राजकीय आर्थिक सामाजिक जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सांगण्याचा प्रयत्न केला आहे।